नमस्कार, मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र। शंभर गाय म्हशींचे पालन करते नजीब पिंपरी येथील पाटील कुटुंबाची यशोगाथा। भारत हा कृषी प्रधान देश आहे। देशातील 80% जनसंख्या ही ग्रामीण भागातील रहिवासी असून आपले शेतीपूरक उद्योग करीत आहेत। नजीब पिंपरी येथील पाटील कुटुंब हे कुस्ती आणि कृषीसाठी महाराष्ट्राला परिचित आहे। याच पाटील कुटुंबाकडे महाराष्ट्राची देशाची खिलार 100 गायचा गोठा आहे। या खिलार गायचे महत्त्व युवराज पाटील यांनी सांगितले। नमस्कार पाटील साहेब। नमस्कार। आपलं पूर्ण नाव काय? युवराज दत्तात्रय पाटील। बर, गाव कुठलं? नजीक पिंपरी। बर, आता आपल्या ज्या ह्या गायचा कळप आहे, तर आपल्या ह्या गोठ्यामध्ये आपल्या शेतामध्ये खिलार गायची संख्या किती आहे? खिलार गायची संख्या 60 आहे। आणि म्हशी आहेत का? म्हशी 30 आहेत। बर, आणि बैल वगैरे? बैल 4 आहेत। आता कोंडा आहेत का आपल्याकडे? काय हो आहेत ना, 15। बर, हे आता आपल्याकडे एक एकूण सगळे जनावरांची संख्या किती आहे? 100 आहे ना। बर, या जनावर आपण 100 जनावर पाळत आहात, तर यापासून आपल्याला फायदा काय? फायदा शेतीसाठी शेणखत आणि गोमूत्र देशी गायचं शेतीसाठी अति उत्तम आहे। बर, खिलार गायचं महत्व आपण काय सांगू शकाल? खिलार गायच्या शेणखतापासून शेती एकदम व्यवस्थित होते, किंवा डाळिंबीला शेणखत, द्राक्षीला शेणखत, ओसाला शेणखत आणि गोमूत्र बागांसाठी अति उत्तम आहे। ते जैविक शेती म्हणतो आपण, त्याच्यासाठी जैविक शेतीसाठी त्याचा भरपूर उपयोग होत आहे। बर, आता आपण ह्या आपले क्षेत्र किती आहे एकूण शेती? क्षेत्र आमचे 250 एकर आहे। बर बर, ह्या 250 एकरामध्ये आपण हे शेणखत टाकता? हो। म्हणजे याची विक्री करताय का? नाही नाही, शेतीसाठी जो वापर। जर समजा विकायचं म्हटलं तर हे कसं जाईल शेणखत? 10,000 रुपये टेलर जाते ना। बर, टेलर मध्ये किती किलो बसेल साधारण? टेलर मध्ये बसतो ना 2 टन 3 टन। गोमूत्र 50 रुपये लिटर मागणी आहे आणि देशी गायचं दूध अनेक रोगांसाठी अति उत्तम आहे। देशी गायचं देशी तूप 1,000-2,000 रुपये किलो मिळतं। महाराष्ट्राच्या मातीतला खेळ कुस्ती हा आहे आणि आमच्या घरात 7 ते 8 पैलवान आहेत। उप महाराष्ट्र श्री समाधान पाटील, परत समाधान पाटीलने CM चषक केसरी पद मिळवलेलं आहे, तसेच सचिन पाटील महाराष्ट्र चॅम्पियन आहे, आयुराज पाटील आहे, अभिजित पाटील, नामदेव पाटील, जयराज पाटील, असे अनेक पैलवान ह्या दुधापासून किंवा ह्या गुरांच्या दूध तूप यापासून आम्ही हा खेळ जोपासलेला आहे शेतीबरोबरच।